राज्यात कडक निर्बंधाची घोषणा करून देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच क्रिकेट व्हॉलीबॉल सारखे खेळ खेळणाऱ्यांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक वेळा गणवेशात पोलीस कारवाई करण्यास आल्यावर नागरिक पळापळ करतात, त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही. हे टाळण्यासाठी आता पोलीस खासगी वाहनांमध्ये तसेच वेषांतर करून सकाळी संध्याकाळी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, खारघर, कामोठा, कळंबोली, कामोठे आदी पोलीस ठाण्यामार्फत आता ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. नुकतेच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे वसाहतीमधील 90 रहिवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि वयोवृद्धांचा समावेश आहे. या कारवाईनंतर अनेकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचे प्रकार देखील घडले आहेत. राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 1 मे पर्यंत कडक निर्बंधाची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना वगळून इतर व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव घालण्यात आलाय. असं असताना देखील अनेक रहिवाशी विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे वसाहतीमध्ये इव्हिनिंग वॉकसाठी घरातून बाहेर पडणाऱ्या तसेच मोकळ्या मैदानात क्रिकेट मॅच आणि व्हॉलीबॉल खेळणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. जवळपास 90 रहिवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये महिला आणि मुलींचा सहभाग आहे, त्यासोबत वयोवृद्ध देखील दिसत आहे. या सर्वांना कामोठे पोलीस ठाण्यात आवारात उभा करून त्यांना समज देण्यात आला, तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून 500 रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे.